सातारातील श्रीमंत छत्रपती शाहूराजे भोसले ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड ॲग्रिकल्चर तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये अनेक तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला आहे. परंतु यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्षेत्र माऊली यांनी अनोखा उपक्रम विज्ञान प्रदर्शनात सादर केला आहे. त्यांच्या या उपक्रमाकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये दुष्काळग्रस्त झाले जिल्हमय हा उपक्रम सादर केला असून सध्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळ भागात अनेक वेळा पाण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळा क्षेत्र माऊली यांनी विज्ञान प्रदर्शन एक आगळावेगळा उपक्रम केला आहे. यामध्ये महाबळेश्वर कोयना भागात जास्त पाऊस पडतो, परंतु मानखटाव या भागामध्ये खूप कमी पाऊस पडतो. त्याचबरोबर कोयना धरणामध्ये 98 TMC पाणी भरत असल्याने यामुळे पावसाळ्यात अनेक गावांना जिल्ह्यांना महापुराचा सामना करावा लागतो. परंतु कोयना धरणातील जास्तीचे पाणी मानखटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील एरोवाडी राजेवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, त्यामुळे मानखटावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. त्यामुळे दुष्काळ भागामध्ये जलक्रांती येईल असे जिल्हा परिषद शाळा क्षेत्र माऊली यांनी या विज्ञान प्रदर्शनात केले आहे. यामध्ये त्या शाळेंना शिक्षकांसह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नमस्कार, माझे नाव दीप राजन कुमार माझे नाव आहे. जिल्हा परिषद आदर्श केंद्र माऊली तालुका जिल्हा सातारा. आपण एक प्रोजेक्ट केलेला आहे, त्या प्रोजेक्टचे नाव आहे दुष्काळग्रस्त झाले जन्म. मानखटावची जलक्रांती सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर कोयना या भागात खूप पाऊस पडतो व मानखटाव या भागात खूप कमी पाऊस पडतो. कोयना धरणामध्ये 98 TMC पाणी बसते. म्हणून आपण असे ठरवले की महाबळेश्वर मधील पावसाचे पाणी कोयना नदी मार्गे कराडच्या कृष्णा नदी जाते. कृष्णा नदी पुढे सांगली जिल्ह्यातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पावसाचे गोड पाणी खराब होते, म्हणून पावसाळ्यात अनेक गावांना जिल्ह्यांना महापुराचा सामना करावा लागतो. म्हणून आपण असे ठरवले की कोयना धरणामधील पावसाळ्यात सोडावे लागणारे जास्तीचे पाणी आपण मानखटाव या दुष्काळग्रस्त भागात नेणार आहोत. म्हणून आपण खटाव तालुक्यातील येरवाडी धरण व मान तालुक्यातील राजवाडी धरणाची निवड केलेली आहे. राजवाडी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.69 TMC वरून आपण 10 TMC केली आहे. येरवाडी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.17 TMC वरून आपण 9 TMC केलेली आहे. म्हणून आपल्या सातारा जिल्ह्यामधील मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर आणि कोयना धरणामुळे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव या भागातील पाण्याचा प्रश्न आपण कायमचा मिटवलेला आहे. धन्यवाद.